तर नमस्कार मित्रांनो, होम टस्टिफाय या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मित्रांनो, जर तुम्ही गुरु गोविंद सिंग कॉलेजजवळ 3 किंवा 4 BHKचा प्रीमियम बंगलो जर तुम्ही बघत असाल तर आजची व्हिडिओ तुमच्या नक्कीच कामात येईल. तर या प्रोजेक्टबद्दल आपण बऱ्याचशा गोष्टी बघणार आहोत, पण त्याआधी आपण या प्रोजेक्टची एक महत्त्वाची गोष्टही जाणून घेऊ. तर मित्रांनो, आपल्याला या प्रोजेक्टमध्ये टोटल 4 युनिट्स हे बघायला मिळतात, ज्यामध्ये आपला पहिला आणि चौथा युनिट जो की सेम आहे तो आपल्याला 3 BHKचा बघायला मिळतो, आणि दुसरा आणि तिसरा युनिट जो सुद्धा सेम राहणार आहे तो आपल्याला 4 BHKचा हा बघायला मिळतो. तर मित्रांनो, आपल्या या प्रोजेक्टमध्ये पहिला आणि तिसरा युनिट हा सोल्ड आउट झालेला आहे, आणि आता फक्त दुसरा आणि चौथा हे 2 युनिट हे शिल्लक आहे. तर मित्रांनो, जे युनिट हे आपले उरलेले आहेत त्यामध्ये आतमध्ये काम चालू असल्यामुळे ते आपल्याला आज बघता येणार नाही, पण त्याचाच पर्याय म्हणून आपण आपला पहिला 3 BHKचा युनिट जो की पूर्णपणे तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणजे तुम्हाला सुद्धा एक आयडिया येऊन जाईल की आपलं फायनल प्रोडक्ट हे कसं राहणार आहे. चला तर मित्रांनो, आता आपण या प्रोजेक्टची डिटेल लोकेशनही बघून घेऊ. तर मित्रांनो, हा प्रोजेक्ट आपल्याला गुरु गोविंद सिंग कॉलेज जवळ असलेल्या नागरे नगरमध्ये हा बघायला मिळतो. तर नागरे नगर हे मित्रांनो एक इंद्रनगरचं प्राईम लोकेशन हे मानलं जातं, ज्यामध्ये नाशिकचे मोठमोठे प्रोजेक्ट जसे की सम्राट सिंपनी, कर्मा रिएलिटी, राज टॉवर या असे सर्व मोठमोठे प्रोजेक्ट हे आपल्याला नागरे नगरमध्येच बघायला मिळतात. आणि त्याचसोबत आपल्याला या प्रोजेक्टपासून मुंबई आग्रा हवे हा फक्त 500 मीटरच्या अंतरावर बघायला मिळतो. तर मित्रांनो, ह्या प्रोजेक्टमध्ये आपल्याला जो 3 BHKचा युनिट हवा बघायला मिळतो त्याची प्लॉट साईज ही आपल्याला 120 यार्ड आणि टोटल बिल्डअप एरिया आपल्याला 1950 स्क्वेअर फीटचा हा बघायला मिळतो. चला तर मित्रांनो, आता आपण या रोजची पार्किंग बघूया. तर पार्किंग ही मित्रांनो चांगली अशी मोठी पार्किंग आपल्याला या रोजला बघायला मिळते. अशा सेम साईजची पार्किंग ही आपल्याला अवेलेबल युनिटमध्ये सुद्धा ही बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो, या प्रोजेक्टमध्ये आपल्याला प्रत्येक रोजला हा स्लायडिंगचा गेट हा बघायला मिळणार आहे, ज्याच्यामुळे पार्किंगमध्ये आपली जागा सुद्धा सेव आणि हा गेट रस्ता सुद्धा हा जाणार नाही. आणि मित्रांनो, इथे खाली आपल्याला 6000 लिटरची अंडरग्राउंड वॉटर टँक ही बघायला मिळते. तर या वॉटर टँकच्या आजूबाजूला टाईल्स असल्यामुळे इथे आपल्याला वारंवार मेंटेनन्स करायची गरज सुद्धा ही पडणार नाही. आणि इथे वरती जर तुम्ही बघाल तर इथे आपल्याला सुंदर अशा लाईट सुद्धा बघायला मिळतात, ज्याच्यामुळे हा रोजचा लुक हा अजूनच वाढतो. तर मित्रांनो, इथे बाजूला आपल्याला साईड बाजू सुद्धा ही बघायला मिळते, आणि इथे आपल्याला एक स्विच बोर्ड सुद्धा हा काढून दिलेला आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही गोष्ट नोटीस कराल तर इथे आपल्याला या रोजच्या बाहेर सुद्धा लाइटिंग बघायला मिळतात. तर या लाइटिंगचा परिणाम असा की जर तुम्ही या रोजचा रात्रीचा लुक जर तुम्ही बघशाल तर तो आपल्याला अतिशय लक्झरियस हा बघायला मिळेल. तर अशा प्रकारे आपण या रोजच्या आजूबाजूची जागा ही बघितली आहे, आणि आता आपण या रोजची एंट्रन्स बघूया. तर रोजची एंट्रन्स ही मित्रांनो आपल्याला पूर्व पश्चिम या दिशेला बघायला मिळते, आणि इथे स्क्रीनवरती जो तुम्हाला सेफ्टी डोर हा दिसत आहे तो मित्रांनो ओनर यांनी त्यांच्या सहकर्त्याने लावलेला आहे. असा सेम डोर हा तुम्ही सुद्धा तुमच्या अवेलेबल युनिटमध्ये लावू शकता. आणि या सेफ्टी डोरच्या मागे आपला जो मेन डोर हा बघायला मिळतो तो आपल्याला बिल्डर यांच्याकडून मिळणार आहे, ज्याची की थिकनेस ही आपल्याला 40 mm इतकी ही बघायला मिळते. आणि त्याला आपल्याला गोदरेजची लॉक ही लावलेली आहे. तर पुढे आल्यावर आपल्याला मोठ्या साईजमध्ये हॉल हा बघायला मिळतो, ज्याला की वरती तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि सिम्पल प्रकारची POP आपल्याला ही दिलेली आहे. तर मित्रांनो, या रोजमध्ये आपल्याला जेवढ्या बी लाईटिंग हे बघायला मिळतात जे की बाहेरच्या असो किंवा POP मधल्या त्या सर्व लाईटिंग आपल्याला क्रॉम्प्टन कंपनीचे हे बघायला मिळतात. आणि या हॉलला आपल्याला व्हेंटिलेशन साठी 2 विंडो हे बघायला मिळतात, जे सुद्धा जिंदल सारख्या ब्रँडेड कंपनीचे आपल्याला बघायला मिळतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपला हॉल हा बघितलेला आहे, आणि आता आपण किचन कडे जाणार आहोत. तर मित्रांनो, किचन हे सुद्धा आपल्याला मोठ्या साईज मध्येच बघायला मिळतं. तर किचनच्या वरती जर तुम्ही बघाल तर इथे आपल्याला वुडन टेक्स्चर मध्ये POP फॉल सिलिंग ही दिलेली आहे. आणि या पॅनलच्या खालीच तुम्ही तुमचा डायनिंग टेबल सुद्धा हा अरेंज करू शकता. आणि मित्रांनो, इथे जर तुम्ही बघाल तर किचनचा प्लॅटफॉर्म हा आपल्याला एल शेपमध्ये हा बघायला मिळतो, ज्याचे की आजूबाजूला आपल्याला सुंदर अशा टाईल्स ही बसवलेल्या आहे, आणि तिथे सर्व आवश्यक स्विचबोर्डे आपल्याला आधीच काढून दिलेले आहे.
तर मित्रांनो, या किचनचा जो प्लॅटफॉर्म आपल्याला बघायला मिळतो तो मित्रांनो आपल्याला गोल्डन गॅलेक्सी ग्रेनेट पासून हा बनवलेला आहे. तर मित्रांनो, या ग्रेनेटचा फायदा असा की जेव्हा तुम्ही हा किचन ओटा साफ करशाल तेव्हा इथे प्रकाश पडला तुम्हाला किचन ओट्याला शाइनीचा लुक येताना तुम्हाला हा दिसेल. आणि याच किचन ओट्याच्या समोर आपल्याला एक्स्ट्रा स्टोरेज साठी ही जागा ही दिलेली आहे. आणि मित्रांनो, या किचन मधली वॉल जर तुम्ही बघाल तर त्याला आपल्याला इंटरेस्ट बेस्ड डिझाईनचे टाइल्स हे बघायला मिळतात. म्हणजे जर या वॉल वरती जर लाईट पडली तर तुम्हाला इथे चमकीसारखा इफेक्ट या वॉल वरती पडताना दिसेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपलं किचन हे बघितलंय. आणि आता आपण आपला पहिला बेडरूम हा बघून घेऊ. तर मित्रांनो, बेडरूमच्या आधी आपल्याला टेबल टॉप वॉश बेसिंग हे बघायला मिळतं, ज्याच्या सुद्धा आजूबाजूला आपल्याला सुंदर अशा टाइल्स हे बघायला मिळतात. त्या बेडरूम मध्ये सुद्धा आपल्याला सुंदर अशा प्रकारची पीओपीची लाईट्स ही बघायला मिळते. तर मित्रांनो, या प्रोजेक्टची एक युनिक गोष्ट अशी की इथे आपल्याला प्रत्येक रूमला वेगवेगळी अशी पीओपीची डिझाईन ही बघायला मिळते. म्हणजे हॉलची वेगळी, पहिल्या बेडरूमची वेगळी, अशा प्रत्येक रूमच्या पीओपीच्या डिझाईन मध्ये आपल्याला बदल हा बघायला मिळतो. आणि याच रूमला मित्रांनो आपल्याला एक अटॅच टॉयलेट सुद्धा हे दिलेलं आहे, ज्याला की आपल्याला जॅगवार कंपनीचे हॉट अँड कोल्ड मिक्सरच्या फिटिंग हे बघायला मिळतं. तर मित्रांनो, या प्रोजेक्टची सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी, इथे आपल्याला इपॉक्सी वॉटर प्रूफिंग मटेरियल हे टाइल्स जॉईनिंगसाठी हे वापरले गेलेले आहेत. तर नॉर्मली मित्रांनो, आपल्याला बरेचसे बिल्डर हे आपल्याला टाइल्स जॉईनिंगसाठी व्हाईट सिमेंट वापरताना हे दिसतात, ज्यामुळे कालांतराने ते व्हाईट सिमेंट हे निघून जातं किंवा त्याच्यावर तुम्हाला काळीशी पट्टी येताना तुम्हालाही दिसते. आणि भविष्यात लिकेजचा प्रॉब्लेम सुद्धा तुम्हाला या टॉयलेटमध्ये हे उद्भवतात. तर याचाच पर्याय म्हणून आपल्याला या रोजमध्ये प्रत्येक टाइल्स जॉईनिंग, जे की हॉलची असो किंवा टॉयलेट बाथरूमची, ही सर्व जॉईनिंग आपल्याला इपॉक्सी मटेरियलनीच केलेली आहे. चला तर मित्रांनो, आता आपण या रोजच्या बॅक साईडचा एरिया सुद्धा बघून घेऊ. तर अशा प्रकारे मित्रांनो, आपण या रोजचा ग्राउंड फ्लोर हा बघितलेला. आणि आता आपण वरचा फ्लोर हा बघणार आहोत. तर वरती जाण्यासाठी आपल्याला किचनमध्ये हा स्टेअरकेस हा बघायला मिळतो. तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही स्टेअरकेसशी इथे येशाल तेव्हा तुम्हाला इथे सुद्धा नॅचरल लाईटची कमीही भासणार नाही. म्हणजे स्टेअरकेसमध्ये आपल्याला सकाळचा सूर्यप्रकाश आपल्याला ह्या विंडो मधून बघायला मिळणार, आणि दुपार किंवा संध्याकाळचा प्रकाश तुम्हाला या विंडो मधून येताना हा दिसेल. इवन जर तुम्ही या रोजच्या प्रत्येक रूम हे नोटीस करशाल तर तिथे सुद्धा तुम्हाला नॅचरल लाईटची कमीही भासणार नाही. तर स्टेअरकेस वरून जेव्हा तुम्ही येशाल तर इथे आपल्याला चांगला असा फॅमिली सिटिंग एरिया बघायला मिळतो. आणि इथे कॉर्नरला आपल्याला कपबोर्ड अरेंज करण्यासाठी सुद्धा जागा दिलेली आहे. आणि मित्रांनो, आपल्याला या फॅमिली सिटिंगच्या बाजूला आपल्याला दुसरा बेडरूम हा बघायला मिळतो.
ज्याला की मित्रांनो आपल्याला बॉक्स विंडो ही बघायला मिळते। आणि या रूमला सुद्धा आपल्याला अटॅच टॉयलेट हे दिलेलं आहे। आणि इथे पुढे आपल्याला 12 mm चा टफन ग्लास आणि ॲल्युमिनियम प्रोपरमध्ये आपल्याला सेफ्टी रेलिंग हा बघायला मिळतो। आणि त्याच्या पुढे इथे आपल्याला टीव्हीसाठी कन्सील केबल सुद्धाही काढून दिलेले आहे। चला तर मित्रांनो आता आपण आपला तिसरा आणि शेवटचा बेडरूम हा बघून घेऊ। तर मित्रांनो या बेडरूमच्या सुरुवातीलाच आपल्याला एक अटॅच टॉयलेट हे बघायला मिळतं आणि या बाथरूमला सुद्धा आपल्याला सेम कंपनी म्हणजे जॅग्वार कंपनीची फिटिंग हे बघायला मिळतं। तर मित्रांनो तिसऱ्या बेडरूममध्ये सुद्धा आपल्याला सुंदर अशी POP फॉल सिलिंग हे बघायला मिळते। आणि मित्रांनो आपल्याला या रूमला 3 लीपचा फ्रेंच डोर हा सुद्धा बघायला मिळतो आणि या फ्रेंच डोरच्या पुढे आपल्याला अटॅच बाल्कनी ही बघायला मिळते। तर मित्रांनो तुम्हाला या रोसवरती जे टेक्स्चर हे बघायला मिळतं ते मित्रांनो आपल्याला प्रोफाईल डेकोरची की जोटो सारख्या ब्रँडेड कंपनीचं हे आपल्याला इथे दिलेलं आहे, ज्याच्यामुळे मित्रांनो हा रोस आपल्याला लॉंग टाईम पर्यंत हा नवीनच बघायला मिळेल आणि या रोसला आपल्याला फंगस किंवा तड्या जाण्याचा कुठलाही प्रॉब्लेम हा भविष्यात होणार नाही। तर मित्रांनो इथे बॅक साईडला सुद्धा आपल्याला ब्लॉकच्या खाली लाइटिंग हे बघायला मिळतं। मित्रांनो ह्या फ्रंट डोरला आपल्याला मॉस्किटो नेट सुद्धा ही बघायला मिळते। अशा प्रकारे मित्रांनो आपण या रोजचे सर्व रूम हे बघितले आहे आणि आता आपण वरचा स्टोर रूम हा बघणार आहोत। आणि मित्रांनो या स्टोर रूम मध्ये आपल्याला इन्व्हर्टरसाठी प्रोव्हिजन हे आधीच करून दिलेले आहे। तर मित्रांनो या रोज मध्ये आपल्याला दोन्ही बाजूने टेरेस हे बघायला मिळतात, त्यामधल्या एका टेरेस वरती आपल्याला वॉश बेसिन सुद्धा हे लवकरच काढून मिळणार आहेत। आणि मित्रांनो जर तुम्हाला टेरेस वरती जर गार्डनिंग करायची इच्छा असेल तर तुम्हाला इथे नळ सुद्धा हा काढून दिला जाणार आहे। आणि मित्रांनो जर तुम्ही या रोजच्या आजूबाजूला जर बघशाल तर चांगल्या अशा डेव्हलप एरियामध्ये आपल्याला हा प्रोजेक्ट हा बघायला मिळतो। तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आपल्या रोजची संपूर्ण अशी माहितीही बघितली आहे आणि आता आपण या रोजची किंमतही बघणार आहोत। तर आधी सांगितल्याप्रमाणे मित्रांनो आपल्याला या प्रोजेक्टमध्ये टोटल 4 युनिट्स हे बघायला मिळतात, ज्यामध्ये 3 BHK युनिट आणि 4 BHK युनिट हे सोल्ड आउट झालेलं आहे आणि यांच्यासारखे 2 असे युनिट हे आता उरलेले आहेत। तर मित्रांनो त्यामध्ये असलेल्या 3 BHK रोजची किंमत ही आपल्याला 95 लाख ऑल इन्क्लूड इतकी ही बघायला मिळते आणि 4 BHK रोजची किंमत ही आपल्याला 1 कोटी 25 लाख ऑल इन्क्लूड इतकी ही बघायला मिळते। तर मित्रांनो हा प्रोजेक्ट आपल्याला इंदिरानगर सारख्या प्राईम लोकेशन मध्ये असल्यामुळे इथे किमती सुद्धा आपल्याला जास्तच बघायला मिळतात। तर प्रोजेक्ट आवडला असता तर साईट व्हिजिट तुम्ही नक्की करा आणि नाशिक शहर आणि नगरमध्ये जर तुम्ही रोज हा बघत असाल तर ही व्हिडिओ तुम्ही नक्की बघा।